ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे पश्चिम नागपूर प्रभाग 12 या ठिकाणी भाजपाचे माजी नगरसेविका साधनाताई बर्डे आणि नरेशजी बर्डे यांच्या मार्फत प्रभाग 12 मधील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच यावेळी हेल्थ कार्ड वितरण देखील करण्यात आलं. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. प्रभाग 12 या ठिकाणी वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे. माजी नगरसेविका आपल्यासोबत साधनाताई बर्डे जुळलेले आहेत. तेच काय सांगाला जे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आपण आयोजन केलेले आहे, किती लोकांना याचा लाभ मिळालेला आहे, काय योजना केलेली आहे? आम्ही या ठिकाणी स्वर्गवासी वामनराव बर्डे स्मृती प्रीत्यर्थ डायग्नो प्लस हेल्थ आणि दक्ष हेल्थ सेंटर यांच्यामार्फत इथे शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या आयोजनामध्ये आम्ही हेल्थ कार्ड फ्रीमध्ये वाटप केलं. त्या हेल्थ कार्डचा उपयोग असा आहे की घरातील 5 लोकांना त्याचा फायदा घेता येईल आणि हे याची व्हॅलिड 5 वर्ष चालेल. तर हे कार्ड नागपूर शहरातील 400 हॉस्पिटलमध्ये ते आपल्याला उपयोगी पडेल. तिथे आपल्याला 30-40% डिस्काउंट मिळेल. असे कार्ड आम्ही आमच्या या महाशिबिरामार्फत मोफत जनतेला मिळून दिले आहे. इथे कमीत कमी 100-200 कार्ड आम्ही वाटप केलेले आहे की ज्या दृष्टीनं कुठली आपल्याला तब्येतीचं जर हे झाली गरज भासली तर तिथे ते कार्डचा आपल्याला उपयोग होऊ शकेल. प्रभागात याआधी आपण नगरसेविका होते आणि आता पुन्हा निवडणूक देखील समोर येत आहे. आता अजून काय आपण उपाययोजना केली याबद्दल आपण काय 2 शब्द सांगा. निवडणूक लोकांची अपेक्षा देखील आहे की आपल्याकडे म्हणजे बरेच अपेक्षा पण करतात की नाही की पुढाहून साधनाताई बर्डे असे देखील लोकांची अपेक्षा आहे. तर काय आपलं नाही, आमची सेवा आहे. वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानमार्फत आम्ही सेवा करतच आहे. म्हणजे इलेक्शन असो की नसो आमची सेवा ही चालू आहे. जर लोकांनी संधी दिली तर आपण नक्कीच त्याचा उपयोग करू. पण आम्ही 2017 थांबलो नाही, आमची सेवा सुरूच आहे. त्यात आम्ही शिबिरं घेतले, नेत्र शिबिर घेतलं, तिथे चष्मे वाटप केले, त्यानंतर वह्या बुक वाटप केल्या मुलांना. आता तर शाळा बंद आहे, त्याच्या आधी वह्या पुस्तकं वाटप केलं. कोरोना काळामध्ये औषधी वाटप केले, धान्य तर केलंच वाटप पण औषधीसुद्धा वाटप केलं. पर्यावरणाच्या दृष्टीनं आज आपण पाहतो आपल्या नागपूर शहरात काय गरम होते. फक्त काय 1.5-2 महिने आपल्याला त्या तेवढे थंडीचे मिळते, कारण जिथे तिथे बिल्डिंग उभ्या होत आहे, झाडाची वृक्षाची कट होत आहे. त्याच्यामुळे आम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने झाडं लावण्याचा कार्यक्रम पावसाळ्यामध्ये गेले 2-2.5 महिने चालवत असतो. वृक्ष लावणे आणि वृक्ष जोपासणे, तर असे वृक्ष जर रस्त्यावर लावून दिले तर त्याची काळजी घेत नाही. म्हणून आम्ही आमच्या ऑफिसमध्ये त्यांना त्यांचे नंबर नाव लिहून तिथे मग आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या घरी झाडं पोहोचून देतो.